तर नवाब मलिकांना जामीन मिळाला आहे, कुटुंबिय काय बोलणं झालं का आणि हे बघा, नवाब मलिक यांना 16 महिन्यांनंतर जामीन मिळाला मेडिकल ग्राउंड वैद्यकीय कारणासाठी. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार जामीनच देत नाहीत आपल्या राजकीय विरोधकांना. ते सगळे राजकीय विरोधकांना अडकवण्याची कारस्थान. मग अनिल देशमुख असतील, मी असेल, नवाब मलिक असतील, हसन मुश्रीफ यांनी त्या नवीन इंजेक्शन घेतल्यामुळे ते सुटले, बरं का? प्रफुल्ल पटेल असतील, काल म्हणे केंद्र सरकारनं देशद्रोहाचा जो कायदा होता तो रद्द केला. देशद्रोहाचा ब्रिटिशकालीन कायदा रद्द केला. पण त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांना गुंतवताय, अडकवताय. राजकीय दृष्ट्या ज्यांचा आपल्याला भविष्यात त्रास होईल अशा अनेक राजकीय कार्यकर्त्यांना आपण तुरुंगात टाकताय. त्याच्यामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द केला याचं फार कौतुक सांगू नका. ब्रिटिशांच्यापेक्षा भयंकर कायदे आपण निर्माण केलेले आहात आणि ते आपण आपल्या राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापरताय. जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेता. महाराष्ट्रात बघा ना, महाराष्ट्रात काय चाललं आहे. नवाब मलिक 16 महिन्यानंतर सुटले, पण जे तुरुंगाच्या वाटेवर होते त्यांना आपण मंत्री केलेलं आहे याच खटल्यात अशाच प्रकारच्या कायद्यामध्ये. किंवा सगळं जे चाललेलं आहे ते देश हुकुमशाहीकडे चालल्याचं लक्षण. म्हणून माझं आव्हान आहे सरकारला, आपण जो देशद्रोहाचा कायदा आम्ही मागे घेतला याचं फार किमती वाजवू नका. ब्रिटिशांच्यापेक्षा भयंकर कायद्याचा वापर आपण वेगळ्या पद्धतीनं आपल्या राजकीय विरोधकांसाठी करताय, तो देशद्रोहाचा वर. राजकीय दबाव होता का राजकारण केल्या मलिकांच्या जामीनामध्ये? राजकारण केलं राजकीय दबाव होता त्याच्यावर? स्वतः नवाब मलिक बोल. आम्हाला आनंद आहे की आमचे सहकारी राजकारणातले समाजकारणातले 16 महिन्यानंतर त्यांना मोकळा श्वास घेता येईल. आम्हाला त्या संदर्भात आनंद आहे आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.